तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय वर्जे कृषी प्रधान महाराष्ट्र आपल्या या आप मराठमोड्या चॅनेलवरती सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा आपला टॉमॅटोचा प्लॉट आहे व्हरायटी सेमिनरची आरेमन आहे आणि आज रोजी हा प्लॉट जवळजवळ तीस पस्तीस दिवसाचा कंप्लीट त्या ठिकाणी झालेला आहे सर्व ठीक आहे ग्रोथ पण चांगली आहे कुठं कुठं या ठिकाणी फुल लागण्यासाठी देखील सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघू शकता आणि आपण कीड व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे केलं आहे आपण ॲम्प्लिगो या कीटकनाशकाचा वापर केला होता आपला तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल बघितला नसेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन ठेवतो तर आपण त्या ठिकाणी फवारणी घेतली होती त्याची चांगल्या प्रकारे कीड व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी केलं होतं हे सर्व ठीक आहे पण या प्लॉटमध्ये मला एक प्रॉब्लेम दिसू राहिला मित्रांनो आपल्याकडे काय होत सतत पाऊस पडू राहिला आहे कधी ऊन येतं कधी वारा येतं कधी पाऊस येतं यामुळे काय होतं मित्रांनो जो ब्लाईट म्हणजे जो करपा असतो त्याचा प्रादुर्भाव पिकामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो त्यामुळे जेव्हा तुम्हाला प्राथमिक अवस्थेमध्ये याचे लक्षण दिसतात त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हेंटिव्हमध्ये योग्य प्रकारचं बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे तर मला हे प्रॉब्लेम कुठं कुठं दिसले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नवी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो करप्यासाठी मार्केटमध्ये असंख्य बुरशीनाशक आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या बुरशीनाशकाचा आपण वापर करणार आहोत ते अगदी स्वस्त देखील आहे आणि स्वस्तात मस्त पावसाळ्याच्या दिवसात अगदी छान रिझल्ट देणार आहे ते म्हणजे कवच आणि कुमान मित्रांनो कवच विषयी तुम्हाला माहिती द्यायची ठरली तर कवच हे सिंदंटा कंपनीचं यामध्ये तुम्हाला क्लोरोथॅलोनिल हा घटक पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी म्हणजे पावडर फॉर्मलेशनमध्ये बघायला मिळतो मित्रांनो या बुरशीनाशकाची एक खास गोष्ट मला असं वाटते की हे काय घेतो जेव्हा आपण फवारणी घेतो तर पानांवरती पिकाच्या पानावरती एक कोटिंग बनवतो व्हाईट कलरची कोटिंग बनवतो त्यामुळे हे जे बुरशीजन्य रोग आहे त्याला जागीच थांबवण्यासाठी मदत करतं आणि त्यांचे जे बीजाणू असतात म्हणजे स्पोर्ट्स असतात त्यांना पण जर्मिनेशन होऊ देत नाही त्यामुळे त्यांची ग्रोथ त्या ठिकाणी थांबते आणि बुरशीजन्य रोगावरती आपल्याला नियंत्रण देण्यासाठी हे कवच मदत करतं आणि कुमांविषयी जर बोलायचं झालं तर कुमांमध्ये झायरमहा घटक सत्तावीस टक्के येतो म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेटमध्ये येतं या बुरशी नाशिकाची खास गोष्ट अशी की हे पानाला रब बनवतं बुरशीजन्य रोगाला कंट्रोल करतं आणि पिकाला झिंक न्यूट्रिशन देतं म्हणजे झिंक हे अन्नद्रव्य असतं ते सुद्धा पिकाला देत असतं त्यामुळे पीक हिरवगार बनतं आणि बुरशीजन्य रोगावरती देखील आपल्याला नियंत्रण बघायला मिळतं त्यामुळेच मी या बुरशीनाशकांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी घेतलं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे कवचकुमांचे रिझल्ट दिसून येतात मित्रांनो यामध्ये मी जास्त खिचडी केली नाही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक कुठल्याही प्रकारचं टॉनिक या ठिकाणी वापरलं नाही आपलं टार्गेट फक्त बुरशीजन्य रोग म्हणजे जो करपा होता त्या करपावरती नियंत्रण मिळवायचं होतं त्यामुळे फक्त मी दोन बुरशीनाशक या ठिकाणी मिक्सिंग केले आहे दोन्ही कॉन्टॅक्टमध्ये काम करतात त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर त्या ठिकाणी लवकरत, रिझल्ट आपल्याला मिळायला मदत होत असते हे खास करून जे लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा यांच्यावरती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण देतं त्याचप्रमाणे जी कूज असते कुजीला पण काम करतं त्याचप्रमाणे पानावरती येणारे जे टिपके असतात त्यांना पण हे नियंत्रण देतं त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये टोमॅटोसारख्या पिकामध्ये जो गेरवा येत असतो मित्रांनो तर गेरव्यासाठी पण खूप चांगल्या प्रकारे हे कॉम्बिनेशन काम करतं आणि त्याचप्रमाणे मित्रांनो जे पानं असे वाट्यासारखे होत असतात त्याला देखील हे कंट्रोल करतं बॉटरायटीज असेल डाउनीमेल्ड्यू असेल भुरी असेल त्याचप्रमाणे अँथ्राकोनोज असेल तर यांसारख्या बुरशीजन्य रोगावरती हे खूप चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन काम करतं त्यामुळे मित्रांनो याचे चांगले रिझल्ट आहे आणि स्वस्त देखील आहे आणि याच्या डोसविषयी जर बोलायचं झालं तर तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी जे कवच येतं तर ते कवचला तुम्हाला अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि अडीचशेमध्ये तुम्हाला पॅकिंग मिळून जाते आणि जे झायरम म्हणजे कुमानियल येत असतं तर त्याला तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल वापर करायचा आहे आणि त्याची पण पाचशेमध्ये पॅकिंग तुम्हाला मिळून जाईल हे कॉम्बिनेशन जवळजवळ मार्केटमध्ये तुम्हाला पाचशे साडेपाचशेपर्यंत आरामशीर त्या ठिकाणी मिळून जाईल नक्कीच तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकामध्ये मग ते नुसतं टोमॅटोस नाही तर तुम्ही कारलं दोडका भोपळा कुठल्याही प्रकारच्या भाजीपाल्यावर्गीय पिकामध्ये याचा वापर करू शकता तुमच्या रिझल्ट वापरल्यानंतर नक्की खाली कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या प्रकारचे कॉम्बिनेशन वापरता ते तुमचे कॉम्बिनेशन देखील खाली कमेंट करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो जय जवान जय किसान